गेल्या 2-3 वर्षांपासून युरोप, अमेरिका, जपान, चीन या ठिकाणी आर्थिक आघाडीवरती सर्व काही चिंता वाढवणाऱ्या घटना घडताना दिसून येत आहेत. आता बघा, अमेरिकेतील नवीन आलेली आर्थिक आकडेवारी ही मंदीकडे निर्देश करताना दिसते. येत्या काळामध्ये अमेरिकेतील मंदी हळूहळू वास्तव बनू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अमेरिकन शेअर मार्केटमध्ये होत असलेली पडझड याची साक्ष देताना दिसून येते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेमध्ये मंदीची भीती वाढू लागलेली आहे. जरी US शेअर बाजार हा मागील घसरणीतून सावरण्यात यशस्वी झालेला असला तरी सुद्धा बाजारामध्ये अनेक अशा प्रमुख समस्या आहेत ज्या तिथल्या अर्थव्यवस्थेला खाली खेचण्याचं काम करतायत, तिथल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात काम करतायत आणि यामुळेच अमेरिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मंदी येऊ शकते असं म्हटलं जात आहे. आज आपण माहिती घेणार आहोत अमेरिकेमध्ये मंदी येऊ शकते याची आणि भारतावरती याचे काय परिणाम होऊ शकतात याची सुद्धा. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अमेरिकेमध्ये सध्या वातावरण गरम आहे राजकीय दृष्ट्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका तिथे होणार आहेत. जो बायडन यांनी माघार घेतल्यानंतर आता ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. कोण जिंकणार हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच, पण अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ हा सोपा असणार नाहीये. एकीकडे हा देश मंदीच्या आगीजवळ उभा आहे आणि दुसरीकडे त्यांच्या इथे दिवसेंदिवस मदत करण्यासाठी देशांच्या ज्या आहेत संख्या त्या वाढत चाललेल्या दिसून येतात. युक्रेन पाठोपाठ इस्रायल, तैवान ही संख्या वाढतच चाललेली दिसून येते. काही तज्ज्ञ तर असं सुद्धा म्हणतायत की मंदी ही आधीच आलेली आहे. काहींच्या मते जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका हा लवकरच मंदीच्या खाईमध्ये सापडेल. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती असा प्रश्न जर का कोणालाही विचारला तर त्याचं उत्तर अजूनही अमेरिका असंच दिलं जातं, कारण की जगातील आघाडीच्या आणि सर्वोत्तम बलाढ्य कंपन्या तिथे आहेत. अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते एकमेव महासत्ताधीश आहेत, पण आता तिथं सर्व काही सुरळीत नाहीये. गेल्या 8 महिन्यामध्ये तेथील 452 कंपन्यांनी एकामागून एक दिवाळखोरी घोषित केलेली आहे. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी जी आहे ती तिथल्या शेअर बाजारातील घसरणीकडे निर्देश करताना दिसते. S&P 500 सारख्या प्रीमियम ॲसेट्समध्ये सुद्धा घट होताना दिसते. बऱ्याच काळापासून IT शेअर्समध्ये वाढ झालेली नाहीये. एकूण जो काही इकॉनॉमिक डेटा आहे त्या डेटाच्या आधारे असा निष्कर्ष काढला जातोय की अमेरिकेतील मंदीचा धोका हा सतत वाढत आहे आणि अमेरिकेतील जे व्यापारी आहेत, बिझनेसमन जे आहेत, ते व्याजदर कपातीच्या मोठ्या आशा ठेवून आहेत, पण त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाहीये. काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये रोजगार निर्मिती संदर्भातली आकडेवारी जाहीर झाली. या आकडेवारीचा शेअर बाजारावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलेला आहे. अमेरिकन शेअर बाजार हा रिकव्हरी फेजमध्ये होता, परंतु आता येणाऱ्या काळामधलं भविष्य जे आहे ते अनिश्चित दिसत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये शेअर बाजार घसरला तर मंदीचे सुरुवातीचे जे परिणाम आहेत ते अगदी सहजपणे दिसून येतील. अनेक कंपन्यांचं जे एकूण बाजार मूल्य आहे त्याच्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे. काळामध्ये अजून घसरण होऊ शकते असा अंदाज आहे आणि याच्यासाठी NVIDIA उदाहरण सुद्धा दिलं जात आहे. मागचा शुक्रवार हा अमेरिकेसाठी गेल्या 18 महिन्यातील सर्वात वाईट शुक्रवार होता, कारण त्या दिवशी वॉल स्ट्रीटवरती मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली पाहायला मिळाली. US जॉब मार्केटमधील जे काही अपडेट्स आलेले आहेत हे फारच कमकुवत आहेत असं सांगितलं जाते. मग अशा स्थितीमध्ये यापूर्वी उच्चांकी झेप घेतलेले जे त्यांच्यातले टेक शेअर्स आहेत ते परत एकदा पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेमधली चिंता वाढलेली आहे. ब्रॉडकॉम, NVIDIA आणि इतर टेक कंपन्या ज्या आहेत यांच्यामुळे तिथला शेअर बाजार घसरलेला आहे. आता मधल्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जोरावरती या कंपन्यांनी त्यांचं एकूण बाजार मूल्य जे आहे ते झपाट्याने वाढवलं होतं. त्यांच्या किमती ज्या आहेत त्या खूप जास्त झालेल्या होत्या, पण आता नॅसडॅक कंपोजिट हा 2.6% खाली आलेला दिसून येते. या रोजगारासंबंधी अहवालानंतर एकूण बॉन्ड मार्केट जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार दिसून आलेले आहेत. यासोबतच ट्रेझरी उत्पन्न कमी झालेलं आहे. नंतरच्या काळामध्ये ते रिकव्हर झालं पण परत एकदा घसरलेलं आहे. या अहवालामध्ये, रोजगारासंबंधी अहवालामध्ये असं सुद्धा दिसून आलेलं आहे की ऑगस्टमध्ये तिथल्या अर्थशास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी रोजगार निर्मिती झालेली आहे. याला हा जो अहवाल होता हा सगळ्यात महत्त्वाचा रोजगार अहवाल होता आणि सलग दुसऱ्या महिन्यामध्ये हे दिसून आलेलं आहे की रोजगार निर्मिती ही त्यांच्या एकूण अंदाजापेक्षा कमी झालेली आहे. आता रोजगार निर्मिती हा निकष कशासाठी, जर का कंपन्यांचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे याचा अर्थ हा आहे की त्यांना
कामगार जे आहेत किंवा तिथे काम करणारे कर्मचारी जे आहेत हे सतत लागत असतात. यासोबतच कंपन्यांचं जर का सर्व व्यवस्थित चाललेलं आहे तर ते अजून एखादं युनिट सुरू करण्याच्या मागं असतात. म्हणजेच काय तर रोजगार जो आहे हा वाढत असतो पण अपेक्षेप्रमाणे रोजगार निर्मिती झालेली नाही, याचा अर्थ कंपन्यांचं सर्व काही व्यवस्थित चालू नाही आहे असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. अमेरिकेतील मंदी संदर्भात जे दावे केले जात आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे आणि ते दिसतंय सुद्धा, कारण की गेल्या काही महिन्यांमध्ये शेकडो अमेरिकन कंपन्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलेले आहे. 2024 अमेरिकेची अर्थव्यवस्था ही गंभीर आव्हानांना तोंड देताना दिसून येते. पहिल्या 8 महिन्यातच 452 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असून हा गेल्या 14 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उच्चांक आहे. 2020 ज्यावेळेस महामारी होती त्या काळामध्ये सुद्धा 466 कंपन्या दिवाळखोर झालेल्या होत्या. यावर्षी ऑगस्टमध्ये 63 कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केलेली आहे तर जुलैमध्ये ही संख्या 49 होती. कंझ्युमर डिस्क्रिशन क्षेत्राला या मंदीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे, ज्यामध्ये 69 मोठ्या कंपन्या बंद झालेल्या आहेत. त्यापाठोपाठ औद्योगिक क्षेत्रातील 53, आरोग्य सेवा क्षेत्रातील 45 कंपन्या या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत. आर्थिक आघाडीवरती वेग मंदावलेला असणं, वाढती बेरोजगारी, ग्राहकांचा कमी होत असलेला खर्च याच्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येते. या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी काही कंपन्या दिवाळखोरीमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता ग्राहकांचा खर्च का कमी होत चाललेला आहे? एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन रोजगार निर्मिती होत नाही आहे. दुसरा महत्त्वाचा ह्याच्यातला फॅक्टर असा आहे की शाश्वत रोजगार जो आहे तो उपलब्ध होत नाही आहे. जर का रोजगार शाश्वत नसेल, पुढच्या महिन्यामध्ये माझ्या काम असेल किंवा नसेल याची जर का शाश्वती नसेल तर आपोआपच खर्च कमी करण्याकडे कल वाढतो आणि याचे परिणाम अमेरिकेतल्या मार्केटवरती दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षात अमेरिकेने आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले दिसून येत आहेत. ज्यावेळेस महामारी आलेली होती, लॉकडाऊन ज्यावेळेस लागले होते आणि मोठ्या प्रमाणात कंपन्यांना पॅकेजेस दिलेले होते. 2010 827 कंपन्या दिवाळखोर झालेल्या होत्या. सब प्राईम क्रायसिस नंतर हे सगळं घडलेलं होतं. 2008 आर्थिक संकटाचा तो परिणाम होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये कंपन्यांच्या दिवाळखोरीच्या संख्येमध्ये चढ उतार दिसून आलेले आहेत. जसं की मी मगाशी म्हटलं, 2020 638 कंपन्या दिवाळखोर झाल्या. 2023 ही संख्या 634 होती आणि ही परिस्थिती अमेरिकेसाठी चिंतेची आहे, कारण कंपन्यांच्या दिवाळखोरीमुळे रोजगार कमी निर्माण होतो आणि आर्थिक स्थिरतेवरती सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. आता हे जे आहे हे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवतं. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशातील कंपन्या यावर्षी अशा विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या दिसून येत आहेत. आता ह्याच्या मागं जिओपॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. यासोबतच अमेरिकेमध्ये व्याजदरामध्ये सतत होत असलेली वाढ, यासोबतच स्थिर व्याजदर जो आहे, जो वाढलेला व्याजदर स्थिर राहिलेला आहे, हे सुद्धा प्रमुख कारण सांगितलं जाते. गेल्या काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं, जगातील विविध भागांमध्ये युद्ध होत आहेत आणि या युद्धांमध्ये अमेरिका अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेले. युक्रेनला ते मोठ्या प्रमाणात मदत करतायत पैशाच्या स्वरूपामध्ये, यासोबतच ॲम्युनेशनमध्ये ते मदत करतायत. इस्रायलला मदत करताना दिसून येत आहेत, तैवानला मदत करताना दिसून येत आहेत, अफगाणिस्तानमधून ते काही वर्षांपूर्वीच बाहेर आलेले आहेत. या सगळ्यांचाच एकूण भार त्यांच्या तिजोरीवरती पडताना दिसून येतोय. अमेरिकेमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या नंतरच्या काळामध्ये इतर देशांमध्ये स्थावर होण्यास जास्त प्राधान्य देतात, हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे अमेरिका सध्या मंदीच्या दिशेने चाललेला आहे असं सांगितलं जात आहे. आता जर का अमेरिका मंदीमध्ये जातोय किंवा त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे तर भारतावरती काय परिणाम होईल? आता डिरेक्ट असा भारतावरती परिणाम कितपत होईल हे सांगता येणार नाही, कारण की आपलं स्वतःचं मार्केट फार मोठं आहे. 140 कोटी जनता आपल्या इथं आहे, सेल्फ सफिशियंट मार्केट ह्याला म्हणतात. पण रुपया जो आहे आपला, आपलं चलन जे आहे ते अजून डेप्रिशिएट होऊ शकतं असं म्हटलं जाते. जर का डेप्रिशिएट झालं याचा अर्थ काय, तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया जो आहे तो अजून कोसळू शकतो. याच्यामुळं जे एक्सपोर्ट करणारे आहेत त्यांना निश्चितपणे 2 पैसे जास्त मिळतील, पण इम्पोर्ट अजून महाग होईल. आता आपलं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जर का आपण बघितलं तर आपलं इम्पोर्ट जर का एवढं असेल तर एक्सपोर्ट अगदी इतकं आहे, त्याच्यामुळे इथे आपलं जास्त परकीय चलन खर्च होऊ शकतो. आपल्या इथली आयटी इंडस्ट्री ही फार महत्त्वाची आहे.
आपल्या एकूण परकीय गंगाजळीमध्ये किंवा फॉरेन करन्सीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणून या इंडस्ट्रीकडे बघितलं जातं. इथे सुद्धा काही प्रमाणात गडबड होऊ शकते. भारत इतर कोणत्याही अर्थव्यवस्थेपेक्षा स्टेबल अर्थव्यवस्था आहे. या ठिकाणी GDP ची ग्रोथ चांगली आहे. वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीनी भारताचं भवितव्य हे चांगलं असेल म्हटलेलं आहे. IMF चा सुद्धा तसाच अंदाज आहे. या ज्या अपेक्षा आहेत भारताकडून, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे भारतामध्ये गुंतवणूक वाढू शकते असा अंदाज आहे. पण गुंतवणूकदारांना विश्वास द्यावा लागणार आहे आणि या ठिकाणी सरकारची खरी कसोटी लागू शकते. अमेरिकेतील मंदीमुळे, मार्केट कोसळण्याच्या भीतीमुळे कदाचित आपल्या मार्केटमधून सुद्धा पैसे काढून घेतले जाऊ शकतात. जर का आपल्या मार्केटमधून पैसे काढून घेतले तर आपल्या इथलं सुद्धा मार्केट कोसळू शकतं. कंपन्यांना भांडवल जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण करता येणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे जे फ्युचर प्लान्स आहेत याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. एक्सपान्शन जे आहे ते सुद्धा थांबू शकतं आणि अल्टिमेटली याचा रोजगारावरती सुद्धा परिणाम होईल. अमेरिका निर्विवादपणे आजच्या दिवशी संपूर्ण जगातील महासत्ता आहे. जर का या महासत्तेमध्ये आर्थिक आघाडीवरती काहीतरी गडबड असेल तर त्याचे परिणाम निश्चितपणे सर्वच देशांवरती होणार आहेत. भारतावरती सुद्धा निश्चितपणे होतील. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते. अमेरिका या मंदीतून सावरतोय, मंदीत जाणार नाही की अजून काय होते ते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.